नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे। तर चला मग, त्यासाठी बघा, 150 ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊयात। आणि डाळ एकदम चोळून घ्यायची आहे, कारण तिला पावडर लावलेली असते, असं चांगलं आपण स्वच्छ धुवूयात। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊयात। आता ही आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे। तुम्ही टोपामध्ये टाकून शिजवली तरी चालेल। मी टोपामध्ये जशी शिजवते तशीच कुकरमध्ये शिजवणार आहे। ह्यामध्ये बाकीचं काही साहित्य टाकायचं नाही आहे। आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। डाळ बघा शिजलेली आहे, एकदम छान अशी गार झालेली आहे डाळ ही। आता ह्यात आपण गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला किती वरण पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी टाका। आणि ह्याला तुम्हाला घोटून घ्यायची असेल तर घोटून घ्यायचं आहे। जास्त शिजल्यानंतर डाळ घोटून घ्यायची गरज नाही। फोडणी टाकल्यावर उकळल्यानंतर एकदमच गार होईल। आता हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपण फोडणी टाकून घेऊयात। टोप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। त्यात 1 चमचा तेल टाकायचं आणि चांगलं गरम करूयात। तेल चांगले गरम झालेलं आहे, त्यात 1 चमचा जिरा मोहरी, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या कुठून टाकायच्या आहेत, त्यामुळे काय होतं चव छान येते वरणाला। 2 चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि ह्या अर्ध्या तिखटवाल्या मधोमध कापलेल्या आहेत हे मिरच्या। आता हे आपण चांगलं भाजून घेऊयात। मिरची आणि लसूण बघा चांगले भाजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा छोटा हळद आणि 1 बारीक आकाराचा टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे। आणि 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊयात। मिनिटभर परतून झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडंसं हलकंसं हलवून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये जी डाळ आपण पाणी टाकलं होतं बघा किती पातळ आहे, तिला घोटायची गरज नाही आहे। आता हे उकळल्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चांगली आपण उकळून देऊयात। वरण बघा छान असं उकळलेलं आहे आणि झटपट बनवून दाखवलेलं आहे सोप्या पद्धतीने। आणि हे वरण चवीला पण छान लागते। तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही वरणाची रेसिपी जरूर ट्राय करा। कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपीज बरोबर।